कामोठ्या येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आविष्कार या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन गुरुवारी करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाला. आविष्कार ह्या विषयावर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. तसेच यावेळेस मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांचे 9वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांकरिता 250 टॅबलेट्स दिल्याबद्दल पेरेंट्स कमिटीच्या वतीनं यांचा सत्कार करण्यात आला. वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये आणि परीक्षांमध्ये सहभागी होऊन सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून कामोठेमधील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रवक्ते YT देशमुख, अध्यक्ष अरुण शेठ भगत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, तालुका सरचिटणीस लीना पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक तेजस कानपे, नगरसेविका अरुणा भगत, कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, युवा नेते हॅपी सिंग, संदीप तुपे, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता सोळंकी, प्रभारी मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, खारघर येथील पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल राजालोनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेने यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. रयत शिक्षण संस्था शतकोत्त 100 वर्षात पदार्पण करून अगदी त्याच्याकरता क्लस्टर युनिव्हर्सिटी, वाशिमचं कॉलेज, पंढरपूरचं कॉलेज, कराडचं कॉलेज अशा त्याकरता अकॅडमिक कॉलेज म्हणून सुरू झालेलं आहे आणि विविध प्रकारे अशा ते प्रगती करत असताना आपल्या स्कूलनं सुद्धा ज्युनियर कॉलेज सुरू केलं. आता 2 एप्रिलला 2 एप्रिल रोजी CBSE स्कूल सुरू होणार आहे आणि 2 एप्रिलपासून नव्या परवाला आपल्याकडे सुरू होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्या स्टेट बोर्ड आणि CBSE असं दोन्ही प्रकारचं शिक्षण मिळणार आहे. ज्या स्पर्धांची नावं प्राचार्य तुमच्या त्यांच्या भाषेत वाचली की ती प्रोग्राम झालेले पाहिले तर नक्कीच आपल्याला अभिमान वाटेल. या प्रोग्रामची लिस्ट पाहिली ते 100च्या आसपास आता गेलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्या कुठल्या प्रोग्राममध्ये अभ्यासा व्यतिरिक्त भाग घ्यायची तर संधी मिळते आहे आणि सर्व कला क्रीडा संस्कृतीमध्ये पुढे आणण्याचं आपण काम करतो आहोत. पालकांचा हा विश्वास. लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल और ज्युनियर कॉलेज आज कामोठे की जो जो सबसे अच्छी इंस्टीट्यूट्स है उन सारे इंस्टीट्यूट्स में एक बहुत बड़ी इंस्टीट्यूट बनना चाहते हैं. जैसा कि आप सारे लोग मिलकर जानते हैं कि आने वाले साल में स्कूल के माध्यम से CBSE स्कूल इसकी भी एडमिशन हम लोग यहाँ पर शुरू कर रहे हैं और मुझे पूरा विश्वास है कि स्कूल के प्रिंसिपल, स्कूल के सारे कलीग, रामशेठ ठाकुर जी के नेतृत्व में हम सारे लोग मिलकर इसे न सिर्फ कामोठे का बल्कि पनवेल और नवी मुंबई का एक सबसे बेहतरीन स्कूल बनाने के लिए प्रयास करते रहेंगे और आप सभी के सहयोग से ये किताब भी, ये अचीवमेंट भी हम जल्द से जल्द हासिल करते रहेंगे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.